मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल माहिती बघणार आहोत. सी पी मुंबई, तर सी पी मुंबईचा आपण जरी विचार केला तर सर्वाधिक अर्ज सी पी मुंबई असो किंवा सी पी मुंबई चालक असो, सी पी मुंबई चालक असो, त्यानंतर एस आर पी एफ मुंबई असो, एस आर पी एफ मुंबई, म्हणजे मित्रांनो जे घटक मुंबईत येतात, एक मिनटं, जे घटक मित्रांनो मुंबईत येतात ते सर्व घटकसाठी अर्ज जे आहेत ते जास्त येतात. तर त्यामुळे सी पी मुंबईवाले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. सी पी मुंबईला सर्वाधिक अर्ज आलेले आहेत, अर्ज हे जास्त आलेले आहेत, राईट. तर कट ऑफचा जरी आपण विचार केला, कट ऑफ किती लागेल, ग्राउंडमध्ये तुम्हाला किती मार्क्स पाहिजे, हा महत्त्वाचा तुमचा पॉईंट आहे. तर मित्रांनो, मागच्या वेळी जो काही कट ऑफ असणार आहे आणि यावर्षीचा कट ऑफ यामध्ये खूप मोठा फरक असणार आहे. यावर्षी जो कट ऑफ असणार आहे, मागील भरतीचा जो काही कट ऑफ असणार आहे त्यापेक्षाही जास्त कट ऑफ या 2024 भरतीमध्ये लागणार आहे, म्हणजे जास्त कट ऑफ लागणार आहे. जवळपास मी तुम्हाला सांगतो मित्रांनो माझ्या माहितीनुसार, कारण मागच्या वेळी 7000 जागा सी पी मुंबईसाठी होतात, यावेळेस थोड्या कमी जागा आहेत. त्यामुळे सी पी मुंबईचा जो काही कट ऑफ आहे आणि अर्ज संख्या भरपूर आलेला आहे, सी पी मुंबईचा कट ऑफ, ग्राउंडचा कट ऑफ, म्हणजे ग्राउंडसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला जवळपास ओपनच्या उमेदवारांसाठी 42+ मार्क पाहिजे. 42+ जरी मार्क तुम्हाला मिळाले तेव्हाच तुमचं तिथे ग्राउंड तुम्ही पास व्हाल मित्रांनो. आणि ऑदर्सचा जरी विचार केला आपण, ऑदर्समध्ये मित्रांनो 35+ इथे इथे फायनल झोनमध्ये आहेत, 35+ ग्रीन झोनमध्ये आहेत, आलं लक्षात. तर अशा प्रकारे कट ऑफ लागणार आहे ग्राउंडचा. तर ग्राउंडची पण तयारी करा, भरपूर तयारी करा मित्रांनो. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ग्राउंडचीच तयारी करत आहेत परंतु तुम्हाला अजून परीक्षा द्यायची आहे, परीक्षा, त्यामुळे लेखी परीक्षेचा पण अभ्यास करा. आणि तुम्हाला मी काय सांगितलं आहे, ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, ओल्ड प्रश्नपत्रिका मित्रांनो, एक मिनटं मित्रांनो, हां, ओल्ड प्रश्नपत्रिका, तर प्रश्नपत्रिका ज्या आहेत मित्रांनो त्या भरपूर येतात. ओल्ड प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न भरपूर येतात, जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यामध्ये सर्व जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये अंकगणित हा महत्त्वाचा विषय आहे. अंकगणित, मराठी व्याकरणचे काही प्रश्न असतात, बुद्धिमत्ता, यावरती सेम प्रश्न येतील, फक्त उदाहरण थोडं बदललं असेल, उदाहरण हे बदललेलं असेल, परंतु गणित असो किंवा मराठी व्याकरण असो किंवा बुद्धिमत्ताच असो यावरती 100% तेच रिपीट प्रश्न असणार आहेत, फक्त उदाहरण चेंज असेल, आलं लक्षात. हे लक्षात घेऊन तुम्ही अभ्यास करा आणि ग्राउंडची पण तयारी करा. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पोलीस भरती संदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. धन्यवाद. 45,000+ जम्बो मेगा पोलीस भरती भारती प्रकाशन पुणे यांचं पुस्तक आहे. या पुस्तकबद्दल मी तुम्हाला डेली माहिती देत आहे. सिद्धेश्वर हाडवे सरांचं पुस्तक आहे आणि 45,000+ जम्बो हे पुस्तक आतापर्यंत मित्रांनो अनेक जणांनी घेतलेलं आहे. हे पुस्तक आतापर्यंत खूप जणांनी घेतलेलं आहे. मार्केटमध्ये टॉपला हे पुस्तक आहे. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत 45,000+ जम्बो हे पुस्तक घेतलं नसेल तर घेऊन टाका. यामध्ये सर्व विषय कव्हर करण्यात आले आहेत, सामान्य ज्ञान, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता. तर भारतीय प्रकाशन पुणे हे नाव बघूनच तुम्ही पुस्तक घ्यायचं आहे मित्रांनो, कारण त्यांची अजून पुस्तकं आहेत. 600 जम्बो देखील पुस्तक आहे. यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार आहेत आणि या प्रश्नपत्रिका ज्या आहेत या पूर्ण मित्रांनो मागील वर्षातील प्रश्नपत्रिकाचा संपूर्ण सारांश तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. आणि हे पुस्तक देखील भारतीय प्रकाशन पुणे यांचं आहे. तसेच मित्रांनो 582 देखील पुस्तक आहे त्यांचं, चालकसाठी बेस्ट पुस्तक आहे. पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक, 100 जम्बो, अनेक पुस्तके मित्रांनो भारतीय प्रकाशन यांची आहेत, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. ओके, अंकगणित बुद्धिमत्तासाठी देखील स्पेशल बुक आहे. सर्वांनी बुक स्टॉलवरती जा आणि हे पुस्तके मित्रांनो आजच घ्या. तुम्हाला चालकचं हवं असेल तर चालकचं घ्या, जम्बो सिरीज घ्यायचं असेल तर जम्बो सिरीज घ्या, प्रश्नपत्रिका संच घ्यायचं असेल तर प्रश्नपत्रिका संच घ्या. सर्व पुस्तकं उपलब्ध झाले आहेत. 600 जम्बो घ्या, यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका पाहायला मिळेल मित्रांनो. ओके,